बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात असलेले एक गाव म्हणजेच गायदरपाडा हा आज खऱ्या अर्थाने कळवण तालुक्याच्या नकाशावर आला असेच म्हणावे लागेल. कारण पिढ्यानपिढ्या या गायदरपाड्याने न गाडी पाहिली न शाळा या गावातील नागरिकांच्या वाटेला आतापर्यंत हाल आणि निराशाच आले होते. परंतु 2 नोव्हेंबर 2022 रोजी उपसरपंच सुखदेव बागुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रबंधभूमीशी संपर्क साधून गावाची कैफियत मांडली आणि प्रबंधभूमीने थेट पायपीट करत गायदरपाडा गाठले आणि ते वास्तव्य मांडले. नंतर संबंध महाराष्ट्र खडबडून जागा झाला आणि प्रशासनालाही प्रबंधभूमीच्या बातमीची दखल घ्यावी लागली. 22 नोव्हेंबर रोजी कळवण प्रकल्प कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून तात्काळ कामाला लागल्याचे आदेश दिले आणि त्यांनी स्वतः पायपीट करत परिस्थितीची पाहणी केली. आज खऱ्या अर्थाने गायदरपाड्याला विशाल नरवाडे यांच्या रूपाने माणूसरूपी देव भेटला अशी ग्रामस्थांची भावना आहे. त्यांनी 2 महिन्याच्या कालावधीत रस्ता, पिण्याचे पाणी, शाळा यासारख्या मूलभूत सुविधा पोहोचवण्याचे काम करून 26 जानेवारी रोजी 74व्या प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवून गायदरपाड्यात लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने सार्थकी लागला आणि या नागरी सुविधा गायदरपाड्यात पोहोचवण्यासाठी त्यांना साथ लाभली ती तेथील उपसरपंच सुखदेव बागुल, ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांची. आज रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी गायदरपाड्यात प्रवेश करताच ढोल ताशांच्या व टाळ्यांच्या गजरात चिमुकल्यांनी व ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान मुलांनी आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नरवाडे यांनी मुलांना शालेय साहित्याचेही वाटप केले. नंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि गायदरपाड्याच्या पुढील विकासासाठी सदैव तत्पर राहील असे आश्वासनही दिले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प्रबंधभूमीचे संपादक विशाल गोसावी यांनी नरवाडे व ग्रामस्थांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आहे आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचाही सन्मान केला गेला. तसेच आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला आहे. हे सर्व चित्र बघून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर एकच हसू फुललेले बघावयास मिळाले. आजच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार प्रबंधभूमीचे मुख्य संपादक विशालजी गोसावी, जिभाऊ भारती, आदिवासी संघटनेचे सुदाम भोये, चिंतामण गायकवाड, राम चौरे, ॲडव्होकेट दोंदे आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. गायदरपाड्यासाठी आजचा दिवस पाहण्यासाठी तरुणांनी व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले आहे. या गायदरपाड्यातील प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण आढावा घेतला आहे आमचे कळवण तालुका प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी. पाहूयात. भारत माता की जय. आदिवासी जय. आदिवासी खऱ्या अर्थाने सर आपण उल्लेख केला की या ठिकाणी भारतीय तिरंगा या ठिकाणी फडकतो आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही ज्याबद्दल उल्लेख केला की भारतीय स्वतंत्र दिन आपण साजरा करत असताना 75 वर्ष आज आपल्या 75वा वर्धापन दिन आपल्या स्वतंत्र साजरी. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. खरं तर 2 नोव्हेंबर 2022 रोजी या ठिकाणी प्रबंधभूमी सर्वात प्रथम पोहोचलं होतं आणि या गायदरपाड्याचं वास्तव पूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर पूर्ण केंद्रापर्यंत ते गेलं आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पावलं उचलली आणि खऱ्या अर्थानं कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नरवाडे साहेब यांनी मनाला लावून तो प्रश्न या ठिकाणी मार्गस्थ होताना आपण या ठिकाणी बघतो आहोत आणि खऱ्या अर्थानं आज गायदरपाड्याने जो पहिला प्रथम तिरंगा या ठिकाणी पाहिलेला आहे म्हणूनच ते सर्व क्रेडिट नरवाडे साहेबांचा आहे. आपण त्यांच्याच संपर्क करणार आहोत आणि त्यांना या पुढे त्यांचं काय आयोजन असणार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, सर्वप्रथम आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. काय सांगाल खऱ्या अर्थानं आदिवासींची जो विकास आहे तो पुढे येताना दिसतोय, काय सांगाल? ऍक्च्युली आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय ज्याच्यामध्ये आमची नेमणूक केली जाते शासनाद्वारे, त्याचा उद्देश हा असतो की प्रत्येक आदिवासी वाडा असेल, वस्ती असेल, तर दुर्गम भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्यांच्यापर्यंत कशा सुखसुविधा पोहोचतील, मग त्या शाळा असेल, अंगणवाडी असेल, आरोग्य असेल, रस्ते असतील, पाणी पुरवठा असेल, सर्वच काही. तर जेव्हा 26 नोव्हेंबरला संविधानाच्या दिवशी मी प्रथमतः इथे आलो होतो तेव्हा मला हे जाणवलं की नाही, इथे खरंच 75 वर्ष आपले होऊन गेले स्वातंत्र्याला, पण तरीही बऱ्यापैकी इथे सुखसुविधांचा अभाव आहे. असं नाही की सुखसुविधा झाल्याच नव्हत्या, विकास झालेला होता, परंतु आता आपलं व्याप्ती देशाची एवढी मोठी आहे की काही ना काही भाग मागे राहून जातात. तर त्या अनुषंगाने जेव्हा हे माझ्या निदर्शन आलं
तर इथल्या सगळ्या लोकल टीम जी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या ग्राम पंचायत असेल ते शिक्षक असतील शाळेचे अंगणवाडीचे असतील त्या सर्वांच्या सहकार्यातून आज आपण 2 महिने बरोबर झाले 26 जानेवारी आज आहे। तर मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा पायपायी यावं लागलं होतं रस्ता बिलकुल नव्हता आज ग्राम पंचायतच्या माध्यमातून आपण रस्ता बनवलाय की तात्पुरता का होईना आज आपल्याला पायपायी याचं काम पडलं नाही फार आनंदाची बाब आहे। दुसरं की आज आपण सर्व मुलांना इथल्या शाळेतल्या एक युनिफॉर्म दिलेला आहे शालेय गणवेश दिलेला आहे त्यांना आपण पुस्तकाची वाटप केलेली आहे आणि एक तात्पुरत्या स्वरूपात इथे शाळेचं हे केलं। आपल्याला सर्वांना माहिती आहे की शाळा आहे परंतु ती खाली आहे खालच्या पाड्याला आहे इथे 2 ते 3 ते 4 पाडे आहेत खाली चढणं उतरणं हे फार कठीण आहे। अंगणवाडी ही खालच्या भागात आहे परंतु मुलं वरती जास्त पाडेला आहेत तर हे सगळं परिस्थिती बघताना आपण तात्पुरत्या स्वरूपात आपण इथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे जिथे आपलं जेवणही शिजवलं जाईल आणि आपला आहार दिला जाईल आणि शिक्षण पण होईल आणि जे आपल्याला अंगणवाडी मदतनीस आणि शाळाचे भोजन शिजवणार मॅनपॉवर आपल्याकडे आहे तसेच शिक्षक जे आहे त्यांनाही अशा प्रकारे केलेलं आहे की वर्षा जो पाडा आहे गायदरपाड्याचा त्यांच्या मुला मुलींना सुद्धा शिक्षण मिळेल आणि भोजन मिळेल आणि खालची जी शाळा आणि अंगणवाडी आहे गायदरपाड्याची ती वर्षानुवर्ष सुरू आहे त्यांच्याही मुला मुलींना आपल्या सुखसुविधा पोहोचतील। सर गायदरपाडा पाड्यामध्ये नागरिक सुविधा पोहोचल्या नव्हत्या त्या आपल्या प्रयत्नाने आज पोहोचत आहेत आणि तेथील नागरिकांना त्याचा लाभ मिळतो आहे। कळवण प्रकल्प आपली पहिलीच पोस्टिंग आहे आणि एक मोठी जबाबदारी आपली आहे त्या संदर्भात आपली काय भावना? प्रत्येक अधिकारी आला की थोडं थोडं ऍडिशन आहे ना आपापलं कॉन्ट्रीब्युशन करत असतात। माझ्या वाटेला मला असं वाटतं की मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा गायदरपाडा हा विषय माझ्या लक्षात आणून दिला आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि तुम्ही सर्वांनी जे जे काही विषय माझ्यासमोर आणले असेल माझा हाच नेहमी प्रयत्न असतो की गायदरपाडा असेल बाकी असेल की मी त्याला किती लवकर त्याला प्रतिक्रिया आणि रिस्पॉन्स देऊन त्याच्यात कसा विकास आपण करू शकतो। तर मला आनंद आहे की माझ्या इच्छा एकट्याची असून होत नसते माझी प्रकल्प कार्यालयातील तुषार पाटील हे सहाय्यक आपले प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्याही टीम आहे आणि ग्रामविकास अधिकारी जे आहेत आपली ग्रामपंचायतचे अधिकारी आहेत त्या सर्वांच्या टीमने हे आपण आज थोडं का होईना एक चांगली सुरुवात झालेली आहे आणि या गायदरपाड्याच्या याच्यात मला हे सांगायचं की बाकीचे पण कळवण प्रांत कार्यालयाच्या आपलं जे कार्यक्षेत्र आहे त्यामधले गावं असतील किंवा प्रकल्प कार्यालयातील 7 तालुक्यातले गावं असतील किंवा पाड्या वस्त्या असतील त्यांनीही त्यांना ज्या अडचणी आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचवल्यात मी नक्कीच प्रयत्न करील। असं नाही की केवळ आपण गायदरपाड्यासाठीच काम करतोय आणि बाकीसाठी आपण मागे पडणार आहोत बाकीच्यांच्याही अडीअडचणी माझ्या निदर्शन आल्या तर त्याला आपण प्रयत्न करणार आहोत। सर गायदरपाड्याचा विकास करताना त्या ठिकाणचे तरुण असतील ग्रामस्थ असतील आणि अधिकारी वर्ग असेल त्यांना आपण या पुढील विकासासाठी काय आवाहन कराल? नक्कीच बघा मी म्हटलं की आज आपली सुरुवात आहे जे कर्मचारी वगैरे वेळेवर न येणं इथं उपस्थित नसणं याच्याही तक्रारी होत्या त्याचं तथ्य सुद्धा होतं तर आता ते आपण ऍड्रेस केलेलं आहे। मी स्वतः दररोजची शिक्षकांची अंगणवाडी आणि आपले जे कर्मचारी आहेत त्यांनी दररोज येणं अपेक्षित आहे आणि ग्रामसेवकाकडे अनेक पाडे आहेत त्यांना आपण एक दिवस राखून दिलेला आहे की दर मंगळवारी त्यांनी इकडे यावं त्या स्वतःची त्या सगळ्यांची उपस्थिती मी चेक करतो आहे। आज शाळा आली अंगणवाडी आली आता रस्ता थोडा तात्पुरता झालेला आहे। तर आता तुम्ही जे मुद्दा म्हटला की युवक आणि युवती जे आहेत किंवा इथले जे पालकवर्ग ऊस तोडीच्या कामगारासाठी म्हणून बाहेर जातात आणि मग त्यांच्या मुलाबाळांना सोबत घेऊन जातात तर याच्यासाठी लोकल रोजगार कसा तयार करता येईल हा नंतरचा माझा टार्गेट असणार आहे। रस्त्याचं काम झालं की तो मार्ग आपोआपच सुकर होणार की लोक इथे थांबतील। तर आता रोजगार उपलब्ध करण्यासाठी यांचे बचत गट 2 बनवलेले आहेत असं मला उपसरपंच सांगितलं होतं त्याच बचत गटांना आपण काही अर्थसहाय्य करू जेणेकरून त्यांचं कामकाज होईल आणि त्यांना मार्केटला लिंक करून त्यांना कसं उत्पन्न वाढेल हे एक माध्यम झालं। दुसरं की लोकल मार्केटमध्ये लोकल कंडिशनमध्ये तुमचं काय काय कामगार उपलब्ध होऊ शकतं याचे अनालिसिस करून आपण करूयात। तिसरी महत्वाची बाब की यांच्याकडे कागदपत्र वगैरे नाही आहेत ते फार बेसिक मिनिमम गोष्ट आहे आधार कार्ड असेल तुमचं रेशन कार्ड असेल तुमचं मतदार कार्ड असेल यांचं जन्मपत्र नाही आहे भरपूर मुलांचं अजून नोंद नाही अशी आहे त्याच्यात चौकशी आपण सुरू केलेली आहे आणि बाकी सर्व जे विभाग आहेत महसूल असेल ना आपला पुरवठा विभाग असेल या सर्व विभागांची वेगवेगळे नुसार आपण एकत्र एक कॅम्प घेणार आहोत त्यावेळेस या सर्वांना आपण कागदपत्र देणार आहोत। सर शेवटी सर ग्रामीण भागातील तरुण तरुणी एमपीएससी असेल ईपीएससी असेल यासाठी त्यांना आर्थिक अडचणी येतात त्यामुळे ते मागे आहेत। सर आपल्याकडून नेहमीच आपण सतत बोललं जातं आपल्याकडून का मी या एमपीएससी यूपीएससीतून या ठिकाणी पोहोचलो आहोत तर ग्रामीण भागातील तरुण तरुणींना आपण काय आवाहन कराल कशा रीते? आज आपण 26 जानेवारीच्या निमित्तानं अनेक लोकांचं बोलणं ऐकलं
एक गोष्ट कॉमन येते, मी सुद्धा एक 1600 लोकसंख्या असलेल्या गावातला आहे, महाराष्ट्रातलाच आहे। मला जर मी मागे वळून बघितो तर मला एकच गोष्ट जाणवते की सर्वसाधारण परिस्थितीतला मुला किंवा मुलीला आपली जर परिस्थिती बदलायची आहे, ती आर्थिक असेल, सामाजिक असेल, विकास जर करायचा असेल, तर शिक्षणाशिवाय दुसरा साधा सोपा मार्ग नाही। तर माझं तेच आहे की युवक युवकींना ज्या स्पर्धा परीक्षा वगैरे असेल किंवा बेसिक एज्युकेशन असेल त्यासाठी आर्थिक अडचणी असेल, कृपया माझ्याकडे या। शासनाच्या इतक्या वेगवेगळ्या योजना आहेत, परंतु त्या योजना अंमलबजावणी करताना आपल्याला त्याची माहिती नसते, तर ती माहिती देण्याचं कामही आपलं आहे। मी ते आमच्या ऑफिसतर्फे देऊयात आणि माहितीच देऊन केवळ थांबणार नव्हे, तर त्या योजनेचा तुमच्यापर्यंत लाभ कसा पोहोचेल आपल्या मुला मुलींसाठी, ती स्पर्धा परीक्षा असेल किंवा शिक्षणाच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतील, त्यांना जे काही लाभ मिळतात ते असतील, जेणेकरून हे लोक समोर जातील यासाठी प्रयत्न आहेत। तर या शैक्षणिक क्षेत्रात माझं तर स्वप्न आहे की जोपर्यंत मी 1.5 वर्ष इथं आहे, तर या आपल्या कळवण आदिवासी भागातला जर कोणी मुलगा मुलगी एखादा IAS अधिकारी बनू शकला, डेप्युटी कलेक्टर बनू शकला, तर मला फार चांगलं वाटेल, त्यासाठी मी प्रयत्न करत आहे। धन्यवाद। निश्चितच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे का तुम्हाला जो विकास करून घ्यायचा असेल तर तुम्ही बिंदास्त राहा, बिंदास्त प्रशासनापर्यंत पोहोचा, अशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन या ठिकाणी केलेले आहे। खऱ्या अर्थाने आज गायदरपाड्याने पहिला तिरंगा या ठिकाणी आज पाहिलेला आहे। आपण काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत, काही आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते आहेत, ते वेळोवेळी त्यांची मदत या गावाला लागलेली आहे, त्यांच्या पण आपण प्रतिक्रिया घेणार आहोत।